ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷದ ಹುಡುಗಿಯ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರವನ್ನು ಎಸಗಿರುವಂತಹ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ನ್ಯಾಯಾಲಯವು ಐದು ವರ್ಷದ ಸಕ್ತ ಮಜೂರಿಯ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಹೇಳಿದೆ. 8 एप्रिल 2017 साली शाळेचा पेपर सुटल्यावर 12 वर्षाची पीडिता आणि तिची लहान बहीण सोबत शाळेचा जिना उतरत असताना संगणकाचे शिक्षक विक्रम झाडे यांनी पीडितेच्या गळ्यात हात घालून विनयभंग केला. या संदर्भात सदर पीडितेने पोलीस ठाण्यात शिक्षक विक्रम झाडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केला. सदर केसमध्ये न्यायालयाने 8 साक्षीदार तपासले. यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. सदर केसमध्ये आरोपी विक्रम झाडे हा शिक्षक असून त्यांनी शाळेतल्या बऱ्याच मुलींना म्हणजे हे केलं होतं, त्रास दिलेला होता, अत्याचार केलेला होता त्यांच्यावर. त्यापैकी 2 मुली समोर येऊन त्यांनी पण सांगितलं या केसमध्ये की आमच्या अशी पण ह्यांनी असं वर्तन केलेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे मनास लज्जा येईल असं वर्तन केले असल्यामुळे आणि त्यांनी स्वतः पण ते मान्य केलेलं होतं की त्याची जेव्हा डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की पुन्हा अशी चूक घडू देणार नाही, याचा अर्थच त्यांनी ती हे केलेली होती. त्याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, फिर्यादी, स्वतंत्र साक्षीदार म्हणजे ज्या 2 मुली होत्या त्यांचे हे महत्त्वाच्या ठरल्या साक्षी. सदर केसमध्ये सरकारी वकिलांनी म्हणजे मी आरोपी हा शिक्षक असून शिक्षकांनी मुलांना घडवायचे असते. मुलींचे पालक हे विश्वासाने शाळेत मुली पाठवतात. शिक्षकच जर अत्याचारी बनायला लागले तर समाजात शिक्षकाचा जो आदर आहे तो राहणार नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करावी द्यावी असा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने आरोपी विक्रम झाडे यास बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 10 अन्वये 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि जर दंड भरला नाही तर 1 महिना साधी कैद आणि वादवी 354 प्रमाणे 6 महिने व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयासमोर आपला युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने सदरचं युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विक्रम झाडे यास 5 वर्ष सक्तमजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.